चार कैसे कि जिगर का टुकड़ा होता है, लेकिन सोचिए अगर उस जिगर के टुकड़े को ही कुछ हो जाए तो। ऐसा ही कुछ शहर के एक दंपति के साथ हुआ, जहां उनके 15 महीने के बेटे को 16 करोड़ के इंजेक्शन की जरूरत है, जिसके चलते उन्होंने शनिवार को पत्रकार परिषद का आयोजन किया और प्रसार माध्यमों के जरिए क्राउड फंडिंग की अपील की। आखिर क्या है ये संपूर्ण मामला, आइए देखते हैं। 15 महीने का विहान स्पाइनल मस्कुलर एट्रोफी नामक एक दुर्लभ बीमारी से पीड़ित था। इस बीमारी के कारण विहान का एक अंग कमजोर होने लगा। विहान के इलाज के लिए 16 करोड़ रुपए के इंजेक्शन की जरूरत है। विहान के पिता विक्रांत आकुलवार और उसकी मां विहान के इलाज के लिए पैसा जुटा पाने में असमर्थ है, जिसके चलते क्राउड फंडिंग के जरिए इलाज के लिए पैसे जुटाने की उनकी कोशिश जारी है। इसी संबंध में उन्होंने शनिवार को पत्रकार परिषद का आयोजन किया, जिस दौरान उन्होंने इस संदर्भ में पूरी जानकारी साझा की। विक्रांत अकुलवार आहे आणि माझ्या मुलाला स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी टाईप 2 असा आजार झालेला आहे। त्या आजारासाठी एकच इंजेक्शन आहे, वन टाईम थेरपी आहे ती, आणि त्या इंजेक्शनचं नाव झोलजेन्समा आहे आणि ज्याची किंमत जवळपास 16 कोटी रुपये आहे। आम्ही हा फ्रंट एवढा मोठा फंड क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून रेज करत आहोत। किती वयाचा आहे? हा 15 महिन्याचा आहे। किंवा 9 महिन्याचा असताना आम्हाला असं आढळून आलं की त्याच्या पायाच्या हालचाली कमी झाल्या आहेत। मग आम्ही हळूहळू डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी मग जवळपास 13 महिन्याचा असताना रोगनिदान केला। त्याच्यानंतर त्याची जेनेटिक टेस्टची रिपोर्ट फेब्रुवारीमध्ये आली आणि तेव्हा ते कन्फर्म झालं की याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी असा आजार आहे। कुठे उपचार सुरू आहे? सध्या फक्त फिजिओथेरपी हेच चालू आहे, बाकी याचा उपचार म्हणजे ते इंजेक्शनच आहे, बाकी असा काही याच्यासाठी उपचार डॉक्टर असेल ना तुम्ही? हो, आम्ही उदानी सरांना मुंबईला दाखवलं आहे, ॲन मॅथ्यूज मॅडमला बँगलोरला दाखवलं आहे आणि मी एम्सला पण गेलेलो आहे। गुलाटी सर कुठे उपचार सुरू आहे? एम्समध्ये नागपुरात दिल्ली एम्सला जाऊन आलो। हे इंजेक्शन देण्यासाठी पूर्ण भारतात फक्त 4 सेंटर्स आहेत जे हे इंजेक्शन देऊ शकतात, नागपुरात तसं कोणतंच नाही। एम्समध्ये आहे हिंदुजा हॉस्पिटल एम्स दिल्लीला, हिंदुजा हॉस्पिटल मुंबई, त्याच्यानंतर बॅप्टिस्ट हॉस्पिटल बँगलोर आणि रेनबो हॉस्पिटल हैदराबाद। म्हणजे तुम्ही आव्हान करा, हा आमचा अकाउंट नंबर आहे। आम्ही इम्पॅक्ट गुरु प्लॅटफॉर्मवरच रेज करतो आहे अमाऊंट, हा आमचा तुमच्या बॅनरमध्ये दिसत असेल तो आमचा अकाउंट नंबर आहे आणि त्याच्यात तुम्ही जेवढं मनापूर्वक जेवढं डोनेट कराल तेवढं आमच्या बाळाला औषध मिळण्यास मदत होईल। इस दरमियान उन्होंने लोगों से ज्यादा की संख्या में क्राउड फंडिंग कराने की अपील की। कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेवी न्यूज नागपुर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।